नमस्कार, स्किल इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण कन्स्ट्रक्शनमधील बांधकामामधील एका महत्त्वाच्या टॉपिकची माहिती घेणार आहोत. यामध्ये आपण स्टेअरकेस म्हणजेच जिन्याचं बांधकाम करत असताना त्यासंबंधी काही थंब रूल आहेत, काही बेसिक नियम आहेत, त्यासंबंधी माहिती आपण करून घेऊयात. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण फुटिंग, कॉलम, स्लॅब या कामांसंबंधी माहिती पाहिली, बरोबर? तुम्ही व्हिडिओ ते पाहिलेच असतील. नाही पाहिले असतील तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते पाहू शकता. आपल्याला आता या व्हिडिओमध्ये स्टेअरकेसचं बांधकाम करत असताना म्हणजे जिन्याचं बांधकाम जर करायचं झालं तर त्यासाठी सुद्धा काही थंब रूल दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला सुपरविजनचं काम करण्यासाठी सोपं जाईल, किंवा तुम्ही सेंटरिंगचं काम करत असाल, गौंडी काम करत असाल, किंवा साईडवरती इंजिनियर असाल, या सर्वांसाठी ही माहिती खूप फायदेशीर आहे. यामध्ये आपल्याला पहिला नियम दिलेला आहे जिन्याची रुंदी. यामध्ये आपल्याला नियमानुसार जिन्याची कमीत कमी रुंदी ही 75 सेंटीमीटर ठेवायची असते. फुटामध्ये जर आपण बघायला गेलो तर आपल्याला 2.5 फूट ठेवायची असते. आता याचं कारण काय आहे बघा, जर आपण जिन्याची रुंदी कमी ठेवली, आपल्याला जिन्यातून वर जायचं असतं, म्हणजे पायऱ्यावरून आपण वरच्या मजल्यावर जातो किंवा वरच्या मजल्यावरनं खालच्या मजल्यावर येत असतो. जिन्याची रुंदी कमी असेल, तुम्ही 2 पायऱ्या चढून गेला किंवा 4 पायऱ्यावरती चढून गेला आणि बाय चान्स वरनं त्याच वेळी एखादा माणूस खाली येत असेल, रुंदी कमी असेल तर एकाच वेळी दोघा व्यक्तींना तिथून जाता येता येत नाही. पण जर समजा जिन्याची रुंदी जर जास्त असेल तर एका वेळी एक माणूस वर जाऊ शकतो आणि त्याच वेळी दुसरा माणूस खाली येऊ शकतो. हा आपल्याला फायदा होतो. आपल्या मोठ्या बिल्डिंग असतील तर तिथं आपल्याला 1.5 ते 2 मीटरच्या पायऱ्या असतात रुंदीच्या, म्हणजे आपल्याला कमीत कमी एका वेळी 2 ते 3 माणसं एका वेळी खालीवर करू शकतात. अशा पद्धतीने रचना केलेली असते. आपल्याला राहत्या घरासाठी कमीत कमी 2 ते 2.5 फूट तरी पायरीची किंवा जिन्याची रुंदी ठेवा, जेणेकरून वर खाली आपल्याला यायला जायला सोपं जाईल. जर कमर्शियल बिल्डिंग असेल, मोठी बिल्डिंग असेल, तर तिथं आपल्याला 1.5 मीटर म्हणजे जवळजवळ 4 फुटी तरी पायरीची रुंदी आपल्याला ठेवावी लागते. जर मोठी मॉल असतील, सिनेमा थिएटर असेल, किंवा जिथं जास्त गर्दीचं ठिकाण आहे, माणसांची जास्त रहदारी असते, अशा ठिकाणी जर आपल्याला पायऱ्यांची जिन्याची रचना करायची असेल तर तिथं आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे 2 मीटर किंवा त्याच्यापेक्षा मोठी पायरी आपल्याला ठेवावी लागते, जेणेकरून आपल्याला सहजपणे खालीवर येता जाता येईल. हा मुद्दा तुम्हाला लक्षात आला असेल, जिन्याची रुंदी कमीत कमी 75 सेंटीमीटर असावी. यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला दिलेला आहे रायझर. रायझर हा 18 सेंटीमीटर असावा मॅक्झिमम, म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त नको. आता रायझर म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल, जे सिव्हिल लाईनला काम करत असतील किंवा सिव्हिल इंजिनिअरचे स्टुडंट असतील त्यांना रायझर ही कन्सेप्ट माहीतच असेल. रायझर म्हणजे 2 पायऱ्यांच्या मधलं जे काही उभा अंतर असतं, म्हणजे आपण 1 पाय टाकल्यानंतर दुसरा पाय पायऱ्यावर टाकतो, तो टाकण्यासाठी आपल्याला किती उंचीपर्यंत पाय उचलावा लागतो त्याला काय म्हटलं जातं रायझर. थोडक्यात काय, पहिली पायरी आणि दुसरी पायरी यांच्या दरम्यान असलेलं उभं अंतर. मी तर तुम्हाला डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे, सहजपणे हे लक्षात येईल. त्याला काय म्हणायचं रायझर. हा रायझर पण आपल्याला जास्तीत जास्त 18 सेंटीमीटर ठेवायचा असतो. समजा जर आपण रायझरची हाईट जास्त ठेवली तर आपल्याला पाय जास्त असा उचलावा लागणार, म्हणजे 1 पाय आपण ठेवलाय त्याच्यानंतर दुसऱ्या पायरीवर पाय ठेवणार, 18 सेंटीमीटर म्हणजे एका आपण सहजपणे आपण पाय ठेवू शकतो. पण समजा जर रायझर आपण जास्त ठेवला, पहिला पाय ठेवल्यानंतर आपण समजा ही पहिली पायरी तिथं पाय ठेवला, रायझर जास्त म्हटल्यावर इथून आपल्याला दुसऱ्या पायरीवर पाय ठेवायला लागणार, बरोबर? मग इथून आपल्याला जर रायझर जास्त असेल तर पाय जास्त प्रमाणात उचलावं लागतो. मग आपल्यासारख्या तरुण मुलांना ठीक आहे वर पाय म्हणजे खालीवर जायला येईल, पण वयस्कर लोक असतील किंवा पायऱ्याची संख्या जास्त असेल तर आपल्याला काय होणार, 4-5 पायऱ्या चढल्यानंतर किंवा 10-12 पायऱ्या चढल्यानंतर पाय दुखायला लागणार, किंवा वयस्कर लोकांना खालीवर येताना खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ही रायझरची जी काही हाईट अमाऊंट असते, म्हणजे रायझरची जी काही अंतर आहे, ते आपल्याला काय करायचं असतं, 18 सेंटीमीटरपेक्षा कमी ठेवायचं असतं, त्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही. नंतरचा पुढला मुद्दा आहे ट्रेड. ट्रेड म्हणजेच काय, पायरीवरती जिथं आपण पाय ठेवतो त्याला काय म्हटलं जातं, ट्रेड असं म्हटलं जातं. आता हे ट्रेड म्हणजेच काय, आपण पाय ठेवून ह्या पायरीवरून एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवरती जात असतो, जिथं आपला पाय टेकतो त्याला काय म्हणायचं, ट्रेड म्हणायचं. ट्रेड लक्षात आलं तुमच्या, बरोबर? आता ह्या ट्रेडचे जे काही अंतर आहे हे आपल्याला काय करायचं असतं, 25 ते 30 सेंटीमीटरच्या दरम्यान ठेवायचं असतं, किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही ठेवू शकता. पण जेवढं ट्रेड तुम्ही जास्त ठेवाल तेवढा जिना तुमचा मोठा होत जाणार, त्यामुळे शक्यतो ट्रेड हे 25 ते 30 सेंटीमीटरपर्यंत ठेवायचं, पण त्याच्यापेक्षा कमी ठेवायचं नाही. हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा. जर तुम्ही ट्रेड कमी ठेवला
तर आपला अर्धा पायच पायरीवरती राहतो आणि अर्धा पाय अंतराळी राहतो. मग यावेळी पायरीवरून वर जाताना किंवा खाली येताना पडण्याची शक्यता असते, चोल जाण्याची शक्यता असते. त्यामुळं ट्रेडचे जे काही अंतर असेल ते जास्तीत जास्त ठेवा. शक्यतो ट्रेड कमी ठेवल्यानंतर आपल्याला पायऱ्यावरून वर सहजपणे जाता येतं. वर जाताना काही फारसा प्रॉब्लेम होत नाही, पण पायऱ्यावरून खाली येताना, जिन्यावरून आपल्याला खाली येताना पडण्याची शक्यता असते. त्यामुळं ट्रेडचे जे काही अंतर असेल ते जास्तीत जास्तच ठेवा. आता यानंतर आपल्याला पुढला मुद्दा आहे फ्लाईटचा अँगल. फ्लाईट म्हणजेच काय, आपला जिना असतो जो असा तिरका आपला जिना येतो, त्या जिन्याचा अँगल किती कोणामध्ये जिना असा तिरका असावा. आता समजा आपल्याला एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावरती जायचं आहे, आपण त्यासाठी काय करतो, जिना तयार करतो, स्टेअर केस तयार करतो. ह्या स्टेअर केसला एका अँगलमध्ये मोडलेला असतो, एका कोणामध्ये हा तयार केलेला असतो. जर समजा हा जिना आपण 25 ते 40 डिग्रीमध्ये तयार केला तर आपल्याला जिन्यावरून वर जाताना किंवा खाली येताना फारसा त्रास होत नाही किंवा काही प्रॉब्लेम होत नाही. पण ह्याची जर डिग्री आपण जेवढी जास्त घेत जाईल तेवढा काय होणार, जिना असा सरळ सरळ होत जाणार. आता 25 ते 40 म्हणजे या कोणामध्ये तरी जिना येतो असा, आपण जसा कोण वाढवत जाईल तसा काय होणार, जिना असा स्ट्रेट होत जाणार. मग आपण स्ट्रेट जिना तर काय तयार करत नाही. आपलं लिफ्ट जसं असतं 90 डिग्रीमध्ये जातं, सरळ वरती जातं, आपला जिना काय असतो असा तिरका असतो, जेणेकरून आपल्याला त्यातून वर जायला तिथून खाली यायला एकदम सोपं जाईल. आपल्याला 25 ते 40 या कोणामध्ये, मी ते तुम्हाला डायग्राम दिलेला आहे, या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, जिन्याचं बांधकाम करायचं आहे. जेणेकरून जेवढा तुम्ही जिना कमी डिग्रीमध्ये कराल तेवढा आपल्याला जिन्यावरून खालीवर यायला सोपं जातं. यानंतरचा पुढला पॉईंट येतो काँक्रीट. आपल्याला जिना तयार करण्यासाठी, जिना हे काम कसं आहे, आपलं स्टेअरकेस RCC काम आहे बरोबर. रेनफोर्समेंट सिमेंट काँक्रीटमध्ये आपण जिना तयार करणार आहोत आणि RCC कामासाठी काँक्रीटची कमीत कमी ग्रेड काय सांगितलेली होती मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, M15 त्याचा रेशो काय येतो, 1:2:4 ह्या ग्रेडमध्ये आपल्याला काँक्रीट तयार करायचं आहे आणि ते काँक्रीट जिन्यासाठी वापरायचं आहे. ह्याच्यापेक्षा पुढल्या ग्रेडचं काँक्रीटसुद्धा तुम्ही वापरू शकता, M20, M25 पुढलं पण वापरू शकता, काय प्रॉब्लेम नाही. पण M15 कमी ग्रेडचं काँक्रीट RCC कामासाठी, म्हणजे आपल्या या जिन्यासाठी, स्टेअरकेससाठी वापरायचं नाही, हा मुद्दा इथं लक्षात ठेवा. आता यानंतर पुढला मुद्दा आपल्याला दिलेला आहे स्टील बार. जे काय आपण बार वापरणार आहोत, रेनफोर्समेंट वापरणार आहोत, ते आपल्याला 10 mm पर्यंतचे वापरायचे आहेत. 10 mm पेक्षा कमी बार वापरायचे नाहीत. पुढलं जे काय आपल्याला इंजिनियरनं आर्किटेक्चरनं डिझाईन दिलेलं असतं त्यामध्ये त्यांना डिटेलमध्ये दिलेलंच असतं आणि बऱ्यापैकी बार हे 10 mm पेक्षा पुढेच असतात. 10 mm च्या आतला बार, कमी साईजचा बार म्हणजे 6 mm 8 mm स्टेअरकेससाठी वापरायचा नाही, हा मुद्दा लक्षात ठेवा. यानंतरचा पुढला मुद्दा येतो स्पेसिंग. स्पेसिंग म्हणजेच काय, दोन बारच्या मधलं असलेलं अंतर. जिना तयार करत असताना आपण जे काही जाळी तयार करतो, पायऱ्या पायऱ्यांच्या ठिकाणी आपण जाळी बांधतो, बार एकमेकाला बांधतो, यांच्यामध्ये स्पेसिंग किती असावं, 150 mm पेक्षा कमी असावं. 150 mm पेक्षा जास्त स्पेसिंग ठेवायचं नाही आणि हा नियम बऱ्यापैकी सगळ्याच RCC कामासाठी आहे. फुटिंग, कॉलम, स्लॅब, बीम, प्रत्येक कामामध्ये हा स्पेसिंग तुम्हाला 150 mm पेक्षा कमीच दिलेला असतो. कारण त्याच्यापेक्षा जास्त जर आपण स्पेसिंग दिलं तर त्या RCC कामाला काय अर्थच राहणार नाही. त्यामुळे आपल्याला स्पेसिंग किती ठेवायचं आहे, 150 mm पेक्षा कमी. 150 mm म्हणजे किती सेंटीमीटर, कमेंटमध्ये टाईप करा. तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी शिकवलेलं आहे MM चं सेंटीमीटर कसं करायचं. 150 mm बरोबर किती सेंटीमीटर उतरेल, कमेंटमध्ये टाईप करा, जेणेकरून मलाही समजेल यापूर्वीचा व्हिडिओ तुम्हाला समजलाय का नाही ते. यानंतरचा पुढला मुद्दा आहे फ्लाईट. फ्लाईट म्हणजेच काय, स्टेअरकेसची सुरुवात जिथून होते, जिन्याची सुरुवात जिथून होते, तिथंपासून ते शेवटपर्यंतचा जो काय असा तिरकस भाग असतो त्याला काय म्हटलं जातं, फ्लाईट. आपलं विमान कसं असं तिरकं जातं बरोबर, विमानाची फ्लाईट आपण असं म्हणतो बरोबर, त्याच पद्धतीनं जिन्हा आपला असा तिरका जात असतो. मग जो काय जिन्ह्यातला असा तिरका भाग आहे त्याला काय म्हटलं जातं, फ्लाईट असं म्हटलं जातं. मग या एका फ्लाईटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त 12 पायऱ्या ठेवायचे आहेत, त्याच्यापेक्षा जास्त पायऱ्या ठेवायचं नाहीत. कारण आपला माणूस जर असा तिरका जात असेल आणि जास्त पायऱ्या असतील तर त्याला मध्ये कुठेतरी स्टॉप पाहिजे, ब्रेक पाहिजे, विश्रांतीसाठी टप्पा पाहिजे. या टप्प्याला काय म्हटलं जातं, जो काय मध्ये गॅप ठेवला जातो, ब्रेक केला जातो. मध्ये जे असं आपण स्लॅब टाकतो बघा, जिन्याच्या पायऱ्या झाल्यानंतर, एक फ्लाईट झाल्यानंतर आपण ब्रेक तयार करतो. डॉग लेजिट स्टेअर केसमध्ये या पद्धतीने आपण काय करतो, मध्ये ब्रेक तयार करतो, एक छोटा स्लॅब टाकलेला असतो, त्याला काय म्हटलं जातं, लँडिंग असं म्हटलं जातं. ह्या लँडिंगवर आपण थांबतो, परत न
फुडली फ्लाइट तयार होत असते, म्हणजे आपलं विमान वरती जातं, परत लँडिंगवर थांबतं आणि परत ते विमान पुढे जातं. ह्या पद्धतीने ती जिन्याची रचना असते. ह्या एका फ्लाईटमध्ये आपल्याला कमीत कमी 3 पायऱ्या, जास्तीत जास्त 12 पायऱ्या. हा मुद्दा लक्षात ठेवा, 12 पायरीपेक्षा जास्त पायऱ्या एका फ्लाईटमध्ये ठेवायच्या नाहीत. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण जास्त पायऱ्या जर तुम्ही तिथे ठेवल्या, समजा 25 पायऱ्या एकाच फ्लाईटमध्ये ठेवल्यात, विचार करा कसा होईल. सरळ जेना 25 पायरेच आहे, काय कंडिशन असेल त्या जिन्याची, तुम्ही वर जाऊ शकता आरामात, पण वरच्या जिन्यावरून खाली उतरत असताना बाय चान्स पाय घसरला, पडला, काय होणार, 25 पायऱ्या तुम्हाला खाली गडगड घ्यावं लागेल. त्यामुळं हा मुद्दा इथे लक्षात ठेवा, एका फ्लाईटमध्ये जास्तीत जास्त 12 पायऱ्या असाव्यात, त्यापेक्षा जास्त पायऱ्या एका जिन्यामध्ये एका फ्लाईटमध्ये ठेवू नका. ह्या काही टेक्निकल गोष्टी आहेत, महत्त्वाच्या बाबी आहेत. म्हणजे कुठलाही तुम्ही जिना करा, RCC करा, लाकडी करा, लोखंडी जिना तयार करा, या ठिकाणी आपल्याला हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तर या प्रकारची व्यवहार उपयोगी शैक्षणिक माहिती आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी स्किल इन मराठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत जातील. आणि त्याचबरोबर skillinmarathi.com ही आपली वेबसाईट आहे, त्यावरती सुद्धा मी ही माहिती दिलेली आहे. वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि यापूर्वीचे आपले काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, त्याच्या लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या सर्व व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. स्किल इन मराठीला आपण जो आतापर्यंत वेळ दिला, प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.